तर्तव्य आपण मैदानाच्या आतमध्ये निकिता आपण पाहतो या ठिकाणी सामना इथे मात्र निकिता रंगताना पाहायला मिळतोय. एमडीसवर कोसले विरुद्ध पारसवर आमणे हे दोन संघामध्ये निकिता आपण पाहू शकता आमचा कॉमेंटरी बॉक्स. निकिता नितीन मागे आता मात्र निकित मला जॉईंट होत आहेत. एक जबरदस्त गुणलेखक पीटीसी मधील निकित मी वारंवार उल्लेख करतोय. ज्यावेळी निकितांना मागील सत्रामध्ये आपण पीटीसी मध्ये निकित जी आपण निकित संधी दिली होती तिथून मात्र निकित नितीन मागेने मात्र निकित पाठीमागे वळून पाहिले नाही. एक जबरदस्त गुणलेखक आणि आता मात्र नितीन मागे खूपच पुढे येत आहेत स्कोरिंगच्या या क्षेत्रामध्ये. आपण त्यांना जॉली ट्रॉफी मध्ये ऑनलाईन स्कोरर म्हणून सुद्धा पाहिलं होतं. एसके एंटरटेनमेंटच्या समेत निकिता ऑनलाईन स्कोरिंग मध्ये करताना शंकर गुलवी आणि किरण थले यांच्या निकिता समेत जात असताना एक स्टार स्कोरर म्हणून त्याला निकित पाहिलं जातोय. आणि या ठिकाणी आपण जाऊया आता मात्र लक्ष वेधूया चालू मॅचकडे. एमडी स्कोर्स कोसले विरुद्ध पारसपट आमणे आमणे संघाने निकिता टॉस जिंकला आहे. प्रथम शतसंघाचा निर्णय घेतला होता. येस तर मॅचला स्टार्ट करायची आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक इनिंग कम्प्लीट करायची लक्षात घ्यायचं. अक्षय आणि कृष्णा हे दोन फलंदाज इथे मात्र एकदा सलामीला वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सागर फुलोरे या सत्राचा विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सागर असेल अरविंद असेल खूपच चांगला योगदान पारसपट आमने संघाला या दोन खेळाडूंच्या माध्यमातून एकीच पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी सुद्धा नक्की चांगली सुरुवात करत असताना आपल्या षटकाची पारमध्ये षटक आहे. राणा ओर द विकेट नाही इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करताना मिस टाइम फटका आहे. चेंडू फटका फासला इनफिटच्या डोक्यावर खेळायचं होतं परंतु चेंडू खाली. स्वतः संघ नायक सत्यम दलवी आहे. कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. नक्कीच सुरक्षित जेल तिथे मात्र टिपत असताना लागणारा पहिला झटका एमडी स्पोर्ट कोसले संघाला. नक्कीच कुठेतरी पॉवर प्लेचा इथे मात्र षटकाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचा फलंदाज कृष्णाने. परंतु निकित त्याला मात्र खातं सुद्धा उघडता आला नाही. शून्यावर मात्र परतला. आणि पहिल्या षटकामध्ये सागर आपल्या संघाला इथे मात्र निकित ब्रेक थ्रो देतोय. नवीन फलंदाज मागील मॅचमधील हिरो संघनायक आहे वासुदेव येतोय तिसऱ्या क्रमांकावर. आणि आज निकित मित्रांनो एक आनंदाची बातमी अशी की निकित रिलायन्सकडं केलं असताना हार्दिक पांड्या आणि तब्बल नॉट आउट 158 धावांची केली जुंतर साकारली. तर निकित टायगर जिंदा आहे. टायगर इज द कम बॅक. इथे मात्र सरळ बॅन लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. वाणिश्लॉंगला खेळाडू सज्ज होतोय. आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट इथे मात्र प्राप्त करतोय फल गोलंदाज सागर. सागर फुलोरे काय गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत दोन आघाडीचे फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. एक कॅच आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहिली आणि कॅच आता मात्र आपण ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला पाहिली. चांगला झील आणि इथे दोन फलंदाज बांधत होतात कृष्णा आणि कृष्णाच्या पाठोपाठ इथे मात्र आला पावली माघारी परतोय अक्षय. तर ऑन हॅट्रिक असेल यावी सागर फुलोरे. पारास्पोर्ट्स आमने विपक्ष एमडी स्पोर्ट्स कोसले अशी लढत आपण पाहत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आमने संघाच्या संघनायकानं. आणि पहिल्या ओव्हरमध्ये दोन धक्के देत असताना सागर फुलोरे आपल्या संघनायकाचा निर्णय सार्थ ठरत असताना निकित ऋषी होता आपण तर पाहिजे. वाडीश लॉंगाच्या दिशेने मात्र निकित कोणत्याही प्रकारची चूक मात्र त्याने केली नाही. सहजसोबा झेल टिपतोय. आणि आता मात्र गोलंदाज सागर मात्र ऑन हॅट्रिक. फलंदाज वासुदेव हॅट्रिक चेंडू चेंडू हवेत परंतु इथे मात्र अतिशय वेगाने मात्र फटका खेळतो. चेंडू निघून जातो सरळ डीप लॉंग ऑन सीमरीच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक यू. खूप चांगला वेग होता या बॉलवर आणि जितक्या वेगानं चेंडू हाताळला तितक्याच वेगानं मात्र चेंडूला सीमार्शीच्या बाहेर पाठवून दिलंय बॅट्समन वासुदेवनं. एक चांगला स्ट्रोक चौकार पाहिला मिळाला लॉंगॉनला आणि ते श्रीगणेश होतोय टीम एमडी स्पोर्ट्स कोसले संघाच्या इनिंगचा. अतिशय वेगाने इथे मात्र फटका स्ट्रोक इथे मात्र वासुदेवच्या बॅटमध्ये नक्कीच पाहिला बोला. त्यानंतर गोलंदाज कम बॅक करतोय. पहिल्याच षटकामध्ये आपण म्हणू शकतो की या ठिकाणी एमडी स्पोर्ट कोसले संघ थोडासा बागपुटा जात असताना करत 3 मोहरे टिपले इथे मात्र सागरने फक्त 5 धाबा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा केली इथे मात्र समाप्त होत असताना पॉवरफुल षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी इथे मात्र
सागर फुलोरच्या बॅटमध्ये गोलंदाजीमध्ये इथे मात्र नक्कीच खूपच चांगलं कार्य पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी ते करतोय, 3 विकेट्स अक्षरशः कन्ना मोडून टाकलाय कोसले टीमच्या इनिंगचा. जर आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरला इथे मात्र डगआउटच्या आसऱ्याला पाठवलंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के देत असताना या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय सागर फुलोर आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन ते म्हटलं जातं आणि ते मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये काय इम्प्रेशन दाखवतं, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सागर फुलोरीची आपल्याला पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑन स्कोरबोर्ड 4 रन लॉस ऑफ 3 विकेट. वी वॉच अ मॅच बिटवीन 5 रन्स माफ करा 5 धावा. आपण सामना पाहत आहे MD स्पोर्ट कोसले वर्सेस पारस स्पोर्ट्स आमने आरोग्य व बांधकाम सभापती चषक. ही स्पर्धा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. सुपर संडेला मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. सुपर मॅचेस त्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळतील यानंतरचा सामना असेल. नक्कीच यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत जय सौरदेव किरवली विरुद्ध कार्तिक स्पोर्ट आतकोली. या दोन्ही संघाच्या संघटनेकडे नक्कीच विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण पहिले इनिंग समाप्त झाल्यानंतर या दोन संघामध्ये नक्कीच नाणेफेकी होईल. तर त्याला थोडासा स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका नक्कीच, कारण अजूनही यानंतर या मॅचनंतर तब्बल 3 सामने आम्हाला नक्कीच खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना 4 षटकांचा होईल. यासाठी नक्कीच तुमचं सहकार्य लागणं खूपच गरजेचं आहे. विनंती करतोय की आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करायची आहे. खूपच चांगला इथे मात्र सुरुवात पारसपट आपल्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या नक्कीच नाणेफेकी जिंकली, क्षेत्र स्वीकारलं आणि पहिलं षटक सागरने खूपच चांगलं इथं मात्र हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केले आपल्या स्पेलमध्ये आणि 3 विकेट्स प्राप्त केले. सुरेन दलवी यांना सुद्धा नक्कीच पाहू शकतो आपण शॉर्ट फायनलला उभा आहे. त्यानंतर आपण नवनाथ यांना पाहू शकता शॉर्ट टर्नमेंटच्या दिशेने उभा आहे. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला इथे मात्र गोलंदाज सुरुवात करतो किरण, परंतु स्वेअर चेंडू आहे उजवीची सोडून चेंडू निघून जातोय. पंचाचा इशारा मात्र वाईट, अवांतर धावसंख्येत भरवते आणि धावसंख्या आता मात्र अर्धा डझन या आकड्यावर प्रवेश करत असताना 3 गडी बाद 6 धावा. पहिलाच बॉल इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा रन टोटलमध्ये ॲड केली जाते. 6 धावा दफलकावर बॅटिंग करतात. टॉस हरल्यानंतर MD स्पोर्ट कोसले टीम यावेळेस स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत पांडुरंग. एज अँड टेकन, येस मॅचची कळा लागते आहे. सागर फुलोरे चुकी करत नाही आहे. अजून एक धक्का लागतोय. यश मित आहे यावेळी पारस स्पोर्ट्स आमने टीमला लागणारा 4th धक्का कोसले संघाला. आपण जर पाहिलं तर पूर्णपणे टॉप ऑर्डर इथे मात्र धाडाशाही होत असताना, कारण आतापर्यंत 4 गडी इथे मात्र या ठिकाणी MD स्पोर्ट कोसले संघाने मात्र गमावले आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मात्र या जोडीवर, कारण नवदीचे फलंदाज इथे 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर सचिन आणि वासुदेव हे दोन फलंदाज आपल्याला नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय प्रकाशजी भुईर साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सन्माननीय अजयजी पाटील आणि गावचे उद्योजक, तर या तिन्ही मान्यवरांचं आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे सौकराने. तर फलंदाजांना आपलं कॅप सरळ करायचे, अदरवाईज तुम्ही अंपायरकडे देखील देऊ शकता. आयोजकांची सूचना पोहोचते. पहिल्या बॉलवर एक चौकार इथे येतोय. 4 धावे बरोबर धावसंख्या पुढे सरकते. जिला मात्र रोक लावला होता आतापर्यंत. दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा 4 विकेट्स आतापर्यंत. इथे मात्र आपण पाहू शकाल कोसले संघाचे डगआउटला पोहोचले आहेत. महेंद्र अजून आहे नॉस्टक एंडला. याच्यावर खूप सारे आशय असतील या मॅचमध्ये. अकूट टप्प्याचा हा बॉल करणचा थोडासा बाउन्स पाहायला मिळतोय. पंच वाईटचा इशारा इथे आमच्यापर्यंत करतात. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळेल. नक्कीच आपण जर पाहिले तर या ठिकाणी
नुकच्या अंदाजामध्ये मात्र फटका खेळायचा होता, परंतु निकितर या ठिकाणी पाहिले तर चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही। आतापर्यंत निकितर चार गडी गमावले, अक्षय, त्यानंतर कृष्णा, वासुदेव आणि त्यानंतर आपण जर पाहिले तर पांडुरंग, हे चार गडी मात्र निकित बाद झाले। आता मात्र पुन्हा एकदा डाब्या इष्टीवर चेंडू पैकी पाहायला मिळते या परतून निकित। आता मात्र चेंडू सरळ इष्ट्यांच्या डोक्यावर मात्र निघून जातोय, नक्कीच कुठेतरी बॅकफुटला। आता मात्र हा संघ पाहतोय थोडस प्रेशर आहे, नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यासपीठावर ज्याचं निकित शुभागमन झालंय त्यांच्या माध्यमातून। मित्रांनो, या सत्रामध्ये आपण कुणबी शेण्याचं एक चांगलं चषक सुद्धा पाहिलं। कुणबी शेणा तालुका अध्यक्ष सन्माने भगवानजी सांबरे साहेब, त्यांच्या समेत भिवडी पंचायत समिती सदस्य प्रकाशजी भुईर साहेब आणि त्यांच्या समेत सन्माने आणेगावचे प्रसिद्ध उद्योजक अजयजी पाटील, या तिन्ही मान्यवरांचं मी नक्कीच मनापासून हार्दिक स्वागत करतो। पंचाचा इशारा, नो बॉल, 1+1, एकूण दोन धावा या चेंडूवर नक्कीच बोनूच्या रूपाने इथे मात्र पाहायला मिळाले आणि दोन धावणे आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जाते तब्बल 4-13। तर 13 धावा धफळकावर आपल्याला पाहायला मिळतात। करणचं हे षटक, एक विकेट नक्कीच त्याने प्राप्त केली, तर त्या व्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात धावा खूप जास्त त्यांनी खर्च केल्यात या ओव्हरमध्ये। महेंद्र स्टार खेळाडू ऑफ कोसले हा एक खेळाडू आहे, जो जर शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर मात्र या संघाची धावसंख्या 9 जी कुठेतरी फसली आहे ती मात्र नक्कीच मी म्हणेन किनाऱ्याला जो नेऊन ठेवेल क्षमता आहे या खेळाडूकडे, प्रतिभावंत खेळाडू आहे महेंद्र। थोडासा स्पीड अप करायचा, जास्त वेळ आपण घेऊ नका, इथे मात्र शॉर्ट अप पुल करायचं होतं। चेंडू मात्र एलिव्हिएशन झाला नाही आणि श्लॉगनकडे मात्र खेळाडू सज्ज आहे, चांगला क्षेत्रक्षेत्र इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय। खूपच चांगला इथे मात्र खेळ आतापर्यंत सादर करताना पारसपूर आपले संघ ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे त्याचप्रमाणे इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। आणि मी नक्कीच इथे मात्र विनंती करतो की थोडंसं उशीर होत आहे, कारण यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत। तर नक्कीच विनंती करतोय कार्तिक शिवड आतकुली आणि जय सावरदेव किरवली या दोन्ही संघाचे संकटाने करा की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। इथे मात्र नक्कीच खूपच चांगला फटका, फुल टॉस आहे, स्लॉगशिप चेंडूला भिडकावून देतो या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर 6 जबरदस्त इथे मात्र फटका निघित। रिप्ले मध्ये पाहू शकता चेंडू जातोय 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 आणि शेवटच्या क्षणापर्यंत निघित कॅमेरामध्ये हा चेंडू कैद करण्यात आला होता। खूपच चांगला कनेक्शन, पहिला बिगीट या इनिंगमध्ये निघित पाहतो या ठिकाणी फलंदाज सचिनच्या बॅटमध्ये षटकारासाठी। 2 चौकार निघित आलेले आहेत आतापर्यंत, पहिला षटकार इथे मात्र एमडी स्फोट कुसले संघाच्या इनिंगमध्ये निघित पालवला। निघित खूपच दूरवर चेंडू गेला होता आणि आता मात्र चेंडू इथे मात्र रिटर्न येतोय। धावसंख्या निघित फुलते या 6 धावेने, 4 19 धावा। निकिता संघनायक वासुदेवने सांगितलं होतं की निकिता आमचा संघ जर 50 धावा इथे मात्र जोडतोय तर निकिता आमचे गोलंदाज त्या धावांना निकिता डिफेन्स करू शकतील, संरक्षण करू शकतील आणि आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये त्या संघाला आपण पाहतोय। पुन्हा एकदा डाबे चेंडूपैकी पाहायला मिळतोय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शॉर्ट पेनिंगला मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथ करणं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी 2 षटकांचा खेळ इथे मात्र नक्कीच समाप्त होत असताना, तर 2 षटकांची समाप्ती आपण एकूण धावसंख्या पाहू शकता 4-20 आणि आता मात्र आपण जात आहोत व्यासपीठाकडे, कारण आपण आलेल्या मान्यवरांचं इथे मात्र स्वागत आणि सन्मान करणार आहोत। नक्कीच खूप मोठी मोलाची उपस्थिती नक्कीच आपल्याला आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर नक्कीच आपण सन्मान करूया त्यांच्या माध्यमातून। नक्कीच या सत्रामध्ये प्रथमतः कुणबी शेणाचं आयोजन करण्यात आलं होतं, कुणबी शेणा तालुका अध्यक्ष सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। मी सन्माननीय रवीजी चेंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया। उबदार मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आठवण म्हणून या स्पर्धेचं मोमेंट देऊन आपण या ठिकाणी सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांना आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत। आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय। त्यानंतर पुढील सन्मान आहे भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय प्रकाशजी भुईर साहेब व्यासपीठ सज्ज झालेले आहेत। मी पुन्हा एकदा रवीजी चिंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं निघित येतो तिथं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अतिथी देवभव अशी भारतीय संस्कृती, भगवा रंग,
म्हटलं तर महाराष्ट्राची आणबाण शान आणि त्याच रंगाची ही उबदार मायाची शाल इथे मात्र मान्यवरांच्या निकीत अंगावर ओढवली जात आहे। तर मी सतीजी चंदे यांना विनंती करतो की आपण पुढे या, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करत आहोत। सन्माननीय आणेगावचे उद्योजक अजयजी पाटील यांना निकीत आपण सन्मानित करत आहोत। पडके परिषदेतील एक प्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय संजय पाटील साहेबांचे निकीत बंधू आहेत। अजयजी पाटील यांना निकीत आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत। सतीश चेंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पाहत आहोत। त्यानंतर आतकुलीचे शिवसेना शाखा प्रमुख मारुतीजी शेलार व्यासपीठावर निकीत उपस्थित झालेले आहेत। त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। मी सतीश चेंडे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मारुती शेलार यांना नक्कीच आपण व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे। आतकुलीचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत। त्याला थोडीसा स्पीडअप करा मित्रांनो, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मारुतीजी शेलार यांना आपण सन्मानित करत आहोत। सतीश चेंडे यांच्या शुभ हस्ते तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आरोग्य व बांधकाम सभापती चषकामध्ये मी हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा खूप मोठा फटका इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतो। या चेंडू सीमेरीच्या बाहेर गुलवत असताना षटकार डीजे, मी म्हटलं होतं एक प्रतिभावंत खेळाडू आहे, जोपर्यंत तो असेल मैदानाच्या आतमध्ये तर धावसंख्येच्या गतीला मात्र तो आकार नक्कीच देईल। महेंद्रच्या बॅटमधनं हा एक संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला। कुमार आहेत गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि कुमारचं स्वागत इथे केलं जात आहे। नक्कीच पहिल्या चेंडूर इथे मात्र षटकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा फुलचा फटका, बिगी बिगे डिलाइट मासिव हिट सिक्स रन्स। अतिशय चांगला खेळाडू आहे, एक परफेक्ट ऑलराउंडर, एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैकी खेळाडू। त्याने इथे मात्र अद्दा आपल्या हात ओपन केली आहेत। सलगचा दुसरा षटकार येतोय महेंद्रच्या बॅटमधनं। त्याने किती इथे मात्र पारितोषिक आलेला आहे, सिक्सर हॅट्रिकवर आहे आता मात्र फलंदाज महेंद्र। आणि जर महेंद्रने जर या चेंडूवर जर षटकार लगावला तर सतीश जी चंदे यांच्याकडनं मात्र नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे मात्र नक्कीच देण्यात येईल। आतापर्यंत नक्कीच 9 फलंदाजाने मात्र सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि त्यानंतर पाहू शकता आपण महेंद्र ठरतो या स्पर्धेतील 10वा खेळाडू ज्याने सिक्सर हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली आहे। सतीशजी चंदे यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे। त्यानंतर या स्पर्धेचे प्रणिते राहुलजी चंदे याचकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे। आणि त्यानंतर भिवणी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मुशीर नाचे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे। तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज इथे मात्र महेंद्रला इथे मात्र आलेला आहे। जबरदस्त फलंदाजी, सर्वांची मन जिंकणारी फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते। जे काम वासुदेव करू शकला नाही, जो काम अक्षय करू शकला नाही, जे काम कृष्णा करू शकला नाही, जे काम पांडुरंग करू शकला नाही, परंतु ते काम इथे मात्र आपल्या संघासाठी करतो या महेंद्र। एकच मुखात नाव आहे आत्ता तरी, महेंद्र महेंद्र महेंद्र। येस, अतिशय दर्जेदार फलंदाजी, षटकार, हॅट्रिक दिवसामध्ये, याच्या दिवसामध्ये पहिली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिली तर जवळजवळ 10वी ते 11वी षटकार हॅट्रिक आहे महेंद्रच्या बॅटमध्ये षटकार येतात। मी म्हटलं होतं जरी एका बाजूला संघ ढासला चढला असला तरी असा एक सेनापती आहे, या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल एक प्रतिभावंत खेळाडू आहे आणि त्यांची आक्रमकता इथे दाखवून दिली आहे। कुमारवर इथे मात्र प्रेशर, 3 बॉलवरती षटकार आले, 4थ्या बॉलवर काय घडतं आहे, प्रेक्षकांना उत्सुकता आहे आणि उत्सुकता असेल इथे मात्र सर्व मान्यवरांना। वेग होता या बॉलवर, सिली मिड ऑफ देखील पाहायला मिळाला, चांगली लाईन इथे मात्र पाहायला मिळते। कुमारचा एक चांगला कमबॅक करणारा चेंडू यावी दरम्यान पाहायला मिळतोय। 4 बॉल हाताळले, 3 षटकार आले, 1 चेंडू निर्धाव, चांगलं बॅटल कुमार वर्सेस महेंद्र। हा बॉल देखील सुरेख आहे, आउटसाइड ऑफ पिच करतात वाईड ओव्हरच्या माध्यमातून स्वतःच्या फलतूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। सलगचे 3 षटकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडूवर इथे मात्र प्रत्युत्तर देत असताना बॉलर कुमार, अजून एक डॉट बॉल, 38 ऑन स्कोरबोर्ड, 38वा शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा। वेग होता अकूट टप्प्याचा आणि जितक्या वेगानं आला तितक्या वेगानं बाहेर फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे महेंद्रच्या बॅटमधनं येणारा हा मॅचचा 4था षटकार। काय
काय फलंदाजी इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच मित्र एवढंच म्हणे ज्याप्रमाणे या व्यासपीठावर मान्यवरांचं शुभ आगमन झालंय तिथूनच मात्र इथे महेंद्र मात्र या ठिकाणी ऑन द फायर पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत या षटकामध्ये तब्बल 4 षटकार पाहायला मिळाले आणि आता मात्र 3 षटकाचा खेळ आपण जर पाहिल्यानंतर आपण नक्कीच शेवटच्या चेंडूवर काय शॉट केला इथे मात्र नक्कीच आपण जर पाहतो पूर्णपणे उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता नक्कीच खेचून घेतलं होतं चेंडूला आणि त्यानंतर फ्लिक इक द रिस्क असं म्हटलं जातोय चेंडूला नक्कीच फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी. तर नक्कीच आपण धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 4 गडीबाद एकूण 44 धावा अजून एका षटकाचा खेळ आपण इथे मात्र पाहणार आहोत. नक्कीच ज्याप्रमाणे वासुदेवने सांगितलं होतं की नक्कीच आमचा संघ 50 धावापर्यंत मजल मारेल आणि असं वाटतं की नक्कीच तो आकडा आता मात्र नक्कीच सहजपणे पूर्ण केला जाऊ शकते. पुन्हा एकदा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. नक्कीच आजचे आमचे प्रमुख अतिथी भिवंडी पंचायत समिती सदस्य सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय भगवानजी सांबरे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर संजय पाटील यांचे बंधू सन्माननीय अजयजी पाटील साहेब, शाखा प्रमुख मारुतीजी शेलार, रवीजी चेंडे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी व्यासपीठाची शुभावर्तना. त्यानंतर आमचे प्रणिते, आमचे नक्कीच जवळचे मित्र राहुलजी चंदे यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहू शकता. अगदी अपार मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. आपण पाहतोय आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 हे पर्व आहे. 17 आपण जर पाहिलं नक्कीच या स्पर्धेचं नक्कीच प्रथमतःचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु अनुभव पाहिला तर नक्कीच मित्र म्हणे ना 9 ते 10 वर्षाचा अनुभव इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी अजून एक मोठा फटका, अजून एक बॉम्ब ब्लास्ट, चेंडू लॉंग लेग सिमरीच्या बाहेर, दर्जेदार षटकार. नक्कीच योगेश सर, आपण पाहिलं तर सागर फुलरेचं एक षटक होतं पहिलं, ज्याच्यामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, 4 धावा देत त्याने. असं वाटलं होतं की कुठेतरी कणा मोडलाय, टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासली आहे आणि या मॅचमध्ये कितपत संघर्ष करताना पाहायला मिळेल असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु त्यानंतर मात्र या जोडीनं काही कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. अतिशय दर्जेदार स्ट्रोक सिलेक्शन, खूप चांगला धावा हे दोघे आपल्या संघासाठी बनवत आहेत. नक्कीच स्कोर कार्डवर 50 धावा सुद्धा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. अजून एक मोठ्या फटका नक्कीच पाहायला मिळतोय सिली मिडॉनला. नक्कीच एक खेळाडू नक्कीच तैनात करण्यात आला होता फलंदाज थोडंसं प्रेशर टाकण्यासाठी, परंतु नक्कीच कोणता प्रेशर मात्र झलकणार नाही. योग्य तो नक्कीच फटका इथे मात्र पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु जोपर्यंत नक्कीच क्षेत्रक्षक चेंडू येऊन फील्ड करता येत तोपर्यंत मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. स्कोरमध्ये नक्कीच अजून एक धाव मात्र ॲड केली जाईल. तब्बल 51 धावा धाफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर नक्कीच मित्र आपण अजून एक बिग फाईट पाहणार आहोत. जय सौरदेव किरवली विरुद्ध कार्तिक स्मर आतकोली. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या लगेच तुमच्या दोन्ही संघामध्ये लगेच जाण्यापैकी आपण करणार आहोत. विजयजी घरत इथे मध्ये आलेले आहेत किरवली संघाचे संघनायक. तर लगेच आतकोली संघ आपूसचा विनंती करतो की आपण या आपूसचा लगेच भरपूर वेट केला आहे तुमच्या सामन्यासाठी. इथे मात्र राऊंड द विकेटने खूपच चांगला कडक फटका पाहायला मिळतो या पाडिश लॉंगॉपच्या दिशेने. शत्रक सज्ज आहे परंतु गोलंदाजाकडे थोडंसं कंबल होतं त्या ठिकाणी. चेंडूला मात्र व्यवस्थित कलेक्शन केलं नाही आणि ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. तुम्हाला नक्कीच दुहेरी तिहेरी धाव घ्यायची, पहिली धाव खूपच वेगाने घ्यायची असते, क्षेत्रक्षावर थोडंसं दडपण टाकायचं असतो या आणि तशाच प्रकारचा खेळ इथं मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. या 2 धाव पूर्ण केल्या, धावसंख्या पुढे जात असताना 53 धावा. 53 ऑन स्कोरबोर्ड, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 53 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू फुललेंचा होता, खोदून काढला अलॉंग द कार्पेट, घेतो ऑन साईडला, ऑन ड्राव पाहायला मिळते. दुसऱ्या इथे देखील महेंद्र वेगाने आले, धावची जी संधी आहे आणि यावी मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल. एक शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली आणि खूप चांगली साथ महेंद्रला दिली. सचिन बॅक टू द पॅवेलियन. तणकी इथे मात्र शुभ आगमन होत आहे. जे आपण विनिंग संघटनेला जे बॅक देतोय मित्रांनो, अभिनव पाटील उर्फ पिट्टू यांचं इथे मात्र नक्कीच व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत आमणेगावचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सरमणी सुभाजी दलवी साहेब, त्याचप्रमाणे गिरीजी जाधव, तर या तिन्ही मान्यवरांचं मी नक्कीच आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण रिप्ले पाहू शकता. फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि या दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये तो प्रयत्न पूर्णपणे फसला. धावतीच्या स्वरूपात बाद झाला सचिन आणि सचिन मात्र माघारी परतोय. त्याच्या बाहेरपैकी 2 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिल्या, तब्बल 17 धावांचं आपल्या संघाला मात्र त्याने योगदान दिलं. इथे मात्र लिडिंग चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक सागर फुलोरे चेंडूच्या खाली जातोय आणि जो नक्कीच वादळ निर्माण झाला होता महेंद्र नावाचा तो आता मात्र कुठेतरी शांत होतोय आणि शांत आहेत आमचे डीजे मास्टर. कमांड डीजे विष्णू चंदे जय बाई
स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग मित्रांनो नक्कीच ऐकतोय या डीजे एमच्या माध्यमातून. तर त्याला थोडंसं स्पीडअप करा आपण प्रत्येक चेंडूमागे, मात्र टीम मीटिंग करू नका जेणेकरून आम्हाला नक्कीच आता जो शेड्यूल जो आहे नक्कीच पूर्ण करता येईल. नवीन फलंदाज दोन्ही आपल्याला आता मात्र नक्की त्या ठिकाणी खिलपट्टीवर नक्कीच पाहायला मिळत आहेत. जयवंत आणि आता मात्र रवींद्र हे दोन फलंदाज पाहायला मिळतात खिलपट्टीवर. ओपी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्रक्ष आहे, परंतु नक्कीच्या डोक्याला मस्तक देऊन चेंडू निघून जातो या सीमेरेसीच्या पलीकडे. पंताचा इशारा षटकार, एक काय समाप्ती केली या डाबाची. नक्कीच आपण जर पाहतो चार षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि तब्बल आपण जर पाहिले तर एम डी स्फोट कोसले संघाने तब्बल 60 धाबा इथे मात्र जोडलेले आहेत. 61 धाबांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल पारसपूर आमने संघाला. आणि या 61 धाबांचा कचेरी पाठलाग करतील तर आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी नक्कीच विनंती करतोय सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय भगवानजी सांबरे साहेब आणि सन्माननीय अजयजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ असते आपण या दोन संघामध्ये नक्कीच नाणेफेकी करत आहोत. येस आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतोय. प्रकाशजी भोईर साहेब, भगवानजी सांबरे साहेब यायचे आपण. दोन संघ आहेत आतकोली आणि त्याच्यासमोर किरवली संघ फाईट करेल. आतकोली विपक्ष किरवली अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस आहे, टॉसला एका बाजूला आपण पाहू शकाल एस एम 5771 कांदळी जे आयोजक आहे त्या स्पर्धेचे आणि दुसऱ्या बाजूला बांधकाम सभापती चषक 2020 हे कॉईन मी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करतोय. एस एम असा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो किरवली संघाच्या कॅप्टन्सने. मी विनंती करतो मान्यवरांना की ही बॅग जी सन्माननीय पिटू पाटील साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केली आहे ती विनिंग कॅप्टनला आपण द्यायची आहे. अभिनव हेल्थ क्लबचे स्पॉन्सर आहेत पिटू पाटील साहेब ज्यांनी आम्हाला ही बॅग स्पॉन्सर केली आपण पाहू शकाल. त्यानंतर लूजर कॅप्टनला ही ॲपी पीस द्यायची आपण जी आम्हाला निलेशजी चंदे साहेबांनी या ठिकाणी स्पॉन्सर केली आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठात जाऊन स्थानापन व्हायचं आहे. येस कार्तिक स्पोर्ट्स आतकोली विपक्ष किरवली फक्त निर्णय कळवायचा क्षेत्रक्षण. तर क्षेत्रक्षण असा निर्णय आहे किरवली संघाचा. टॉस जिंकलाय टीम किरवली संघानं, क्षेत्रक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कार्तिक स्पोर्ट्स आतकोली संघाला. द्वितीय फेरीतली अंतिम लढत आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पारस स्पोर्ट्स आमने विपक्ष एम डी स्पोर्ट्स कोसले 61 धावांचं टार्गेट चेस करतील का हा मोठा प्रश्न आहे. एक चांगली लढत प्रेक्षकांच्या समोर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच जगदीश तारमाले. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पद्मनजी भोईर यांचं. इथे मात्र नक्कीच शुभ आगमन झालेलं आहे, आपलं नक्कीच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज नक्कीच आपल्याला मान्यवरांच्या व्यासपीठावर मानलेली पाहायला मिळते. या म्हणजे नक्कीच आपल्याला कळते की या स्पर्धेवर कशाप्रकारे इथे मात्र मान्यवरांचं प्रेम आहे, आयोजकांवर कशाप्रकारचं प्रेम आहे ते नक्कीच आपल्याला व्यासपीठावर दिसून येतं. या सन्माननीय पद्मनजी भोईर, सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, भगवानजी सांबरे साहेब, अजयजी पाटील, अभिनवजी पाटील, मारुतीजी शेलार सर्वच मान्यवर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचनंतर गिरीश जाधव आमचे जवळचे मित्र, सुभाजी दलवी ग्रामपंचायत आमनेचे विद्यमान सदस्य आहेत. या सर्व मान्यवरांचं मी नक्कीच या ठिकाणी आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि समालोचन कक्षामध्ये आता मात्र माझ्या समेत जोडले जात आहेत टिटवाला गुरुनिंबोलीचे एक उत्कृष्ट समालोचक मनोज कारवे सर. येस थँक्यू योगेश पाटील सर. हॅलो हॅलो सागर, आपण चॉईस केलेला चेंडू आहे तो चॉईस केलेला चेंडू आहे तुमचा. तर जिंकण्यासाठी 61 हॅलो 61 धावांचं लक्ष घेऊन ओपनिंग पेअर परस्पर सामने संघाची मैदानामध्ये जाते पोहोचली आहे क्रीजवर. ऑन द स्ट्राईक सागर फुलोरे, एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटर आमने संघाचा आणि त्याच्या सोबतीला अरुण. सागर आणि अरुणची जोडी. रिक्वायर रन रेट आहे 15.25 प्रतिषटक. हा सामना जिंकण्यासाठी पारसपूर सामने संघाला मोठा सामना असेल दोन्ही संघांना. आमचे सन्माननीय विष्णू साहेब चंदे साहेब तसेच सन्माननीय
मैडम वशालताई मैडम यांच्याकडून शुभेच्छा, राहुलजी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा, मान्यवरांकडून सुद्धा शुभेच्छा आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांकडून सुद्धा ऑल दी बेस्ट. पहिला चेंडू बॉडी लाईनला आदळतोय, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि आधीच त्या ठिकाणी सागर तयार होता स्लॉग स्वीप करण्यासाठी, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होते. नाही की बॅकच्या खालच्या बाजूला मात्र अडेन चेंडू स्पर्श झाला, खूप मोठं टार्गेट आहे 61 धावांचं, इथे मात्र नक्की तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि नक्कीच आपण जरा जवळपास जरा स्किंग रनरेट पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता 15.25 सरासरी आहे. म्हणजे सुरुवात तुमची चांगली होणं खूपच गरजेचं आहे, खास करून पहिल्या षटकामध्ये, कारण जो पावतो तो षटक आपण पाहतोया, त्या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त धावा इथे मात्र जोडावा लागतील. परंतु या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतो आहे, कारण कुठेतरी चेंडू आपण जर पाहिला तर डाबी इष्टी सोडून जातो आहे. वासुदेवाला लक्षात घ्यायचं नो आर्ग्युमेंट्स, पंचाचा निर्णय हा अंतिम असेल तर चला लगेच आपण क्षेत्र सजवायचं आहे, आपण खेळायला सुरुवात करायची आहे. चला वासुदेव तुम्ही चांगले क्रिकेटर आहात, लगेच पंचांचा निर्णयाचा तुम्ही नक्कीच सन्मान करणं गरजेचं आहे. नक्कीच संवाद साधणं फार महत्त्वाचं आहे. सुभाजी दळवी आमनेचे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आमने संघासाठी. वेलकम सुभाजी दळवी. धावसंख्या 2 आहे मैदानामध्ये, लक्ष 61 धावांचं. हा वासुदेवचा चेंडू आडव्या बॅटनी मारायचा होता, पंचांकडे लाऊड अपील कॉट बियांची आणि फलंदाज अरुण बाद होत असताना मैदानामध्ये पहिला धक्का पारस स्पोर्ट्स आमने संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर बॅटला नक्कीच हलकीशी एज लागली होती, नक्कीच बॅटला केस करून मात्र चेंडू एष्ट्यांच्या पाठीमागे गेला आणि त्यानंतर एष्ट्यांच्या पाठीमागे मात्र नक्कीच चांगला झेल इथे मात्र पाहायला मिळालं. कुठेतरी असं वाटलं तर नक्कीच अरुण इथे मात्र नक्कीच मोठी इनिंग्स खेळेल, परंतु नक्कीच तसं काही घडलं नाही. स्वस्तात मात्र बात होतं या पूर्णपणे निराश केलं आपल्या पाठी रॅकेटना आणि त्यानंतर नक्कीच पाहिलं की आपला संघ अडचणीमध्ये आहे. लगेच कर्णधार सत्यम दळवी येतो या तिसऱ्या क्रमांकावर आपल्या संघाला इथे मात्र सावरण्यासाठी. पहिल्याच षटकामध्ये इथे मात्र ब्रेक तो देतोय गोलंदाज वासुदेव आणि इथे मात्र सत्यमच्या बॅटमध्ये खूपच चाला फटका पाहायला मिळतो या ऑन साईडला चिडू नक्कीच जाऊन धडकतो या मिडविकेट सीमेरेषेवर 4 धावांसाठी. फॅन्टॅस्टिक ऑनड्राईव्ह फ्रॉम सत्यम दळवी आपण पाहू शकता स्क्रीनवरती, किती वेगाने ऑनड्राईव्ह केला सत्यमने. फ्रंट फुटला आला ऑन द राईस ऑन द अप, मिडविकेटला बीट करून चेंडू डीप विकेटला गेला 4 धावांसाठी, धावसंख्या जाऊन पोचली 6. हा वासुदेवचा फुल टॉस, बॅटची कट घेऊन ट्रावल होता, शॉर्ट फाईंड लेगला कव्हरिंग झालं, परंतु फेकी त्या ठिकाणी नेमधारी नव्हती. कदाचित खेळाडूने गगन नारायणचा खेळ बघितला नसेल, अभिनव बिंद्राला पाहिलं नसेल, त्या कारणाने नेम हुकला आणि सुरक्षित आपल्या घरात पोचते फलंदाज सत्यम आणि सागर, धावसंख्या 7. नक्कीच अतिशय वेगाने मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्की दोन्ही फलंदाज सुखरूप प्रवेश करत असताना आपापल्या घरांमध्ये, धावसंख्या नक्कीच एकने पुढे जात असताना तब्बल 7 या आकड्यावर नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. सागर आता मात्र सामोरा जाईल गोलंदाज वासुदेवा ज्या गोलंदाजी समोर, इथे मात्र मिस टाईम फटका आहे, इथे चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज वासुदेव चेंडूच्या खाली बिग विकेट. शार्क मासा नव्हे तर मी तर एवढंच म्हणेन, देव मासा गळाला अडकलाय इथे मात्र कुस्ती संघाच्या फलंदाज बाद. नक्कीच योगेश सर अगदी योग्य म्हणालात की देव मासा गळायला लागला, मी तर म्हणतो 100 हप्तींचं बळ असलेला खेळाडू गळायला लागला. सागर फुलेमध्ये ती क्षमता आहे, जो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि अशा विकेटचं पतन झालं, काय जल्लोष मैदानामध्ये झाला, सेलिब्रेशन बघितलं आपण वासुदेवचं आणि इतर खेळाडूंचं, की जणू काय सामना त्यांच्याकडे आला असं त्यांनी सेलिब्रेशन करून दाखवलं मैदानामध्ये. 2 गडी बाद हो निकित, एखाद्या वेळी विराट कोहलीला जर एखाद्या संघाने निकित जर गोलंदाज बाद केलं तर जेवढं सेलिब्रेशन केलं जातो या त्याच प्रकारचं सेलिब्रेशन इथे मात्र या स्पर्धेमध्ये वासुदेवा आणि कोस्टे संघाच्या खेळाडूंकडून निकित आपल्याला पाहायला मिळालं.
डावेचोर चेंडूची फेकी खूपच चांगला इथे मात्र क्लान्स केला जातोय अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्किवेअर लेग सीमरीच्या बाहेर चेंडूला आपण जर पाहिलं तर एक पाहतोय सीमरीच्या बाहेर चार धावांसाठी तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय एकूण आपण जर पाहिलं तर दोन गडी गमावले आमने संघाने आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 11 धावा धावफलकावर तर आपण जात आहोत व्यासपीठाकडे निघेच उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी येतो जिथं स्वागत आणि सन्मान इथे मात्र करणार आहोत तर आपण प्रथमतः आपण सन्मान करूया सर्मणी ग्रामपंचायत अमनेचे विद्यमान सदस्य सर्मणी सुभाजी दलवी व्यासपीठात सज्ज झालेले आहेत तर मी समीर घरत यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करणार आहोत एक चांगले व्यक्तिमत्व आहे सुभाजी दलवी यांना नक्कीच आपण सन्मानित करत आहोत समीर घरत यांच्या शुभ हस्ते उपदार माझी शाल सन्मान चिन्ह त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र नक्कीच आपण मान्यवरांना सन्मानित करत आहोत त्यानंतर पुढील सन्मान आहे गिरीश जाधव इथे मात्र नक्कीच उपस्थित झाले आहेत मी गणेश बेलवले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गिरीश जाधव यांना आपण व्यासपीठावर नक्कीच सन्मानित करायचं आहे इथे मात्र नक्कीच सर्व मान्यवरांचा आदर सन्मान केला जात आहे आपण पाहतोय आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 हे पहिले पर्व त्यानंतर सन्माननीय पद्मजी भोईर माजी ग्रामपंचायत पडकेचे पद्मजी पाटील नक्की त्यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत मी निलेश बिलवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना सन्मानित करायचं आहे निलेश जाधव यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सर्वांनी पद्मजी पाटील यांना नक्कीच आपण सन्मानित करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नक्कीच आपण या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान करत आहोत उपदार माची शाल पुष्पगुच्छ आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन अर्थात मोमेंट देऊन त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी खूपच मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे विनिंग संघाने जे आपण बॅग देतो त्याचे स्पॉन्सर सर्वांनी अभिनवजी पाटील उर्फ पिट्टू यांचा आपण व्यासपीठात सन्मान करत आहोत तर मी नक्कीच या स्पर्धेचे प्रणेते सर्वांनी राहुलजी चंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अभिनव पाटील यांचं नक्कीच स्वागत आणि सन्मान करायचं आहे भगव्या रंगाची ही उबदार मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतो या अभिनव पाटील उर्फ पिट्टू यांना नक्कीच आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत धन्यवाद जाऊया आता मात्र मॅचच्या दिशेने तो दोन धक्के या ठिकाणी लागलेले आहेत पारसपूर सामने संघाला तीन धक्के येस या ठिकाणी आमचे नितीन मागे सर नक्की कुमार वरती अर्धचंद्र करतील सत्यमच्या सोबतीला आता नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये नवनाथ ज्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे आणि सत्यम दळवी सुद्धा एक धावांचा आलेख वाढवायचा प्रयत्न करतोय हो आडव्या बॅटनी अक्रॉस द लाईन फटका मारचा प्रयत्न करायचा होता नवनाथला आल्या आल्या जसा आलाय तयार होऊन आला असं वाटू लागलंय परंतु आधी मिडलिंग ऑफ द बॉल करणं फार महत्वाचं आहे हो नक्कीच नाथांचा नाथ नवनाथ आणि इथे मात्र नवनाथला काहीतरी वेगळी एक विस्फोटक खेळी मात्र साकारावी लागेल आपल्या संघासाठी उलटा चेंडू आहे नक्कीच त्याच्या कानापर्यंत आवाज असा पोहोचला असावा आणि इथे मात्र अगदी आमच्या मान्यवर कक्षामध्ये सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय या पंचाचा नऊ बॉलचा इशारा 1+6 सात धावा या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळत आहेत नक्कीच आरोग्य आणि बांधकाम सभापती चषक 2020 या चषकाचे टायटल सॉन्ग आपण ऐकताय अतिशय सुंदर शब्दरचना आहे आणि संगीत सुद्धा मनमोहक आहे आणि चेंडू येणारा सुद्धा मनमोहक असणार आहे जो चेंडू असेल फ्री हिट नवनाथसाठी आपली देण्याचा प्रयत्न बॅटची कड लेग स्लिप चेंडूच्या खाली परंतु फलंदाज बाद मिळणार नाहीये रनआउटची संधी तिथे मिळाली होती परंतु संधीचं सोनं नाही झालं बघा दोन संधी आल्या होत्या चालून या ठिकाणी कोसले संघाला प्रीटचा चेंडू योगे सर आणि त्याला नीटस युटिलाइज करता आलं नाही नक्कीच नुकसान झालं मी म्हणू शकतो परस्पर आमने संघाचं या ठिकाणी आपण विचार करता हो नक्कीच आणि या ठिकाणी मात्र शुभ आगमन होत आहे कुरुंचे एक्स क्रिकेटर सन्मान्य प्रल्हादजी पाटील यांचं इथे मात्र नक्कीच शुभ आगमन झालेलं आहे आपलं सुद्धा आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे
खूपच चांगली मॅच रंगेल त्यात काही शंका नाही, कारण अजूनही सत्यम दलवी खेळपट्टीवर आहे, नवनाथ आहे, दोघांकडे विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. आणि इथे मात्र चेंडू जातो या ऑन साईडला डीप मुडगेटच्या दिशेने, एक धावडी इथे पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, परंतु एस टी रक्षकाने मात्र चेंडूला व्यवस्थित कलेक्शन केलं नाही. त्याचबरोबर नक्कीच पाहतो की या ठिकाणी नवनाथ सुखरूप आहे खेळपट्टीवर, सिंगल डबल्सने मात्र काही सिद्ध होणार नाही. आपण जरा सरासरी पाहिली, ज्यावेळी तुम्ही नक्कीच डाबाची सुरुवात केली होती त्यावेळी 15.25 सरासरी होती, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसरं षटक समाप्तीच्या प्रगती पथावर आहे आणि फक्त स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच येणाऱ्या चेंडूंमध्ये आक्रमण करावं लागेल, धावांची गती वाढायला लागेल या ठिकाणी, प्रयत्न केला जातोय नवनाथकडून, चांगला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहतो चेंडू जातोय, दोन फिल्डरांच्या मधून जसं सुई मधून धागा व्हावा तसा चेंडू सीमारेषेला धडकतोय 4 धावांसाठी. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणा हरकत नाही आहे. दोन फिल्डर पोचले होते, दोघांनी एकमेकांना कॉल नाही दिले आणि चेंडू त्यांना हुलकाडून देऊन पोचला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचली आहे 24 वर. सर 15.25 गती राखायची आहे, अजून काही चेंडू पर्याप्त आहेत षटकामध्ये? मी तर म्हणतो अजून 2 चेंडू आहेत आणि स्पीडअप करा, गेम स्पीडअप करा, फास्ट खेळा, कारण 20 मिनिटात 4 षटकं समाप्त होण्याचा प्रयत्न करा, करण्याचा प्रयत्न करा. 24 धावा धावफलकावरती सत्यम आणि नवनाथ या दोघांना सर पार्टनरशिप फार मोठी रचावी लागेल. लक्ष किती उंच असू दे, परंतु पार्टनरशिप तुम्हाला इथे रचणं फार महत्त्वाचं आहे. हा चेंडू खुलट टप्प्याचा सरळ बॅटने बॅक टू द बॉलर हा ड्राईव्ह केला होता आणि बघा पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग दोघांमधलं. आता मात्र त्याची प्रचिती आली, आता धक्का लागतोय नवनाथ, हा मोठा फलंदाज करत होतोय रनआउटच्या माध्यमातून, क्रिकेटमधली आत्महत्या. तर चला नक्कीच कुस्ती संघ आपण वारंवार एकत्रित येऊ नका, जेणेकरून नक्कीच जास्त उशीर होणार नाही याच्या शेड्यूलसाठी. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथं मात्र नक्कीच समाप्त झाला आहे. 19 धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 24 धावा, तुम्ही नक्कीच 161 धावांचा इथे मात्र पाठलाग करताय. आणि अजूनही तुम्हाला नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर तब्बल 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जोडायचे आहेत 37 धावा. बारा चेंडू 37 धावा काय होणार या ठिकाणी? नाही या षटकामध्ये योगी सर जवळपास 15 ते 20 धावा कराव्या लागतील. तर नक्कीच आपण जात आहोत व्यासपीठाकडे, कारण आपण मान्यवरांचा आपण या ठिकाणी इथं जिथं स्वागत आणि सन्मान करत आहोत. कुरुणगावचे एक्स क्रिकेटर एक प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य प्रल्हादजी पाटील व्यासपीठावर नक्कीच उपस्थित झालेले आहेत. मी तुकारामजी घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य प्रल्हादजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण 10 ते 15 वर्षे जर पाठीमागे गेलो तर एक जबरदस्त क्रिकेटपटू होते, अनेक वर्षे त्याने मात्र कुरुणगाव गावासाठी चांगला क्रिकेट खेळले आणि आता मात्र नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो प्रल्हादजी पाटील व्यासपीठावर सज्ज झालेले आहेत, त्यांना नक्कीच आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तुकारामजी घर त्यांच्या शुभ हस्ते थँक्यू सो मच आपण या आलात, व्यासपीठाची शुभा वाढवली त्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. तर चला किल्ल्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते राऊंड द विकेटने, ओटपीच चेंडू आहे इथे मात्र नक्कीच पायातून चेंडू खोदून काढला जातोय, परंतु लॉंगांच्या खेळाडू मात्र कोणत्याही प्रकारचं चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि चेंडू सरळ निघून जातोय वाडिश लॉंगांच्या बाहेर सीमेरीच्या पलीकडे 4 धावांसाठी. अतिशय छानपैकी ऑन ड्राईव्ह करतोय सत्यम दळी, जसा आलाय ना तशी ऑन साईड स्ट्रॉंग दाखवते आणि गॅप शॉट सोल्युशन खूप सुरेख आहे सत्यम दळवीचं. मी तर म्हणतो सत्यमने अजून चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली, थांबला मैदानामध्ये खेळपट्टी होती तर धावा या षटकामध्ये 15 ते 20 येऊ शकतील. मी तर म्हणतो 22 ते 23 धावा जरी आल्या तर मी तर म्हणतो हा शेवटच्या षटकामध्ये सामना सुलभ होऊ शकतो परस्पर आमने सांगण्यासाठी ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे सत्यम त्यासोबतीला आलाय ऋषी दोन्ही पण खंदे फलंदाज मैदानामध्ये आहेत. हो नक्की तर क्षमता आहे सर, परंतु तुम्हाला क्षमतेनुसार इथे मात्र नक्कीच कामगिरी करावं लागेल. भूतकाळामध्ये काय झालं ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला वर्तमानामध्ये वर्तमान काळामध्ये नक्कीच इथे मात्र
चांगल कार्य कराएं कार्य साकार तो सत्यम अजुन एक चांगला विस्फोटक फटका मात्र पहा मिलते चेडू सीमरी से बाहर गुल होता नक्की हिरवी जी झाड़ है तैयार जाऊ चेडू पड़तो नक्की अपना पहा मिलते कि लंब चेडू गए षटकारा योगी सर दोन चेंडूं मध्ये दहा धावा आल्या एवरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ड असं म्हटलं जातं इम्पॉसिबल एक्सेप्ट सेज दॅट आय एम पॉसिबल सर्व काही शक्य आहे फक्त त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कुछ भी असंभव नाही इस दुनिया में तुम जो सोच सकते हो तुम कर सकते हो तुम वो सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है सोच के देखो सितारे बदल जाएंगे अरे नजर बदलो नजारे बदल जाएंगे या ठिकाणी नजर बदल लिए आणि सोच बदल लिए सत्यम दळवेची जो आक्रमक झाला दोन चेंडू मध्ये तब्बल दहा धावा ठोकला येणारा चार चेंडूंमध्ये अजून दहा ते पंधरा येऊ शकतात आणि या सामन्याला चांगली गती प्राप्त होऊ शकते सामना नक्कीच रोमांचक स्थितीत जाऊन ठेपेल शेवटच्या षटकामध्ये हो नक्कीच नक्कीच त्यात काही शंका नाही हिम्मत मत हारना दोस्त ना जाने कितनों की उम्मीद हो तुम इथे मात्र उम्मीद आहे पारसवड आमने संघाची सत्यमवर उम्मीद आहे पारसवड जे संघाचे पाठीरेखे इथे मात्र आलेले आहेत त्यांची इथे मात्र सत्यम दलवीवर नक्कीच नक्कीच यू जमीन पर बैठकर क्यों आसमान को देखता है यार अपने पंखों को खोले जमाना सिर्फ उड़ान देखता है पंखांवरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेडा आकाशाला तुझी खरी औकात तिथे दाखवायला लागेल मैदानामध्ये जिंकण्यासाठी हो निकिता जिंकण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की निकिता समोरचा संघ जर तुमच्या गोलंदाजासमोर जर 60 धावा जोडू शकते तर तुम्ही का त्या 160 धावांचा पाठलाग करू शकणार नाही फक्त तुमच्या अंगामध्ये जिद्द असणे गरजेचं आहे तुमच्या अंगामध्ये निकिती ताकद असणे गरजेचं आहे की निकिता आम्ही या धावा चेस करू शकतो या आणि तोच प्रयत्न इथे माझं सत्यम करतो या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु बॅकअप चांगला आहे नक्कीच मित्र एवढंच म्हणे की आपल्या संघासाठी दोन धावा तिथे मात्र नक्कीच वाचवले आहेत परंतु सत्यमने मात्र नक्की जमायच्या आतमध्ये दोन धावा पूर्ण केल्या दावसो की आता मात्र पुढे जात असताना तब्बल चार गडी बाद 36 धावा कार्तिक स्फोट अतुले संघ संघटना विनंती आहे की आपण चेंडू निवडून घ्यायचा आहे निलेश प्लीज आपण चेंडू निवडून घ्यायचा आहे जेणेकरून जास्त वेळ इथे मात्र वाया जाणार नाही 61 धावांचं लक्ष तिसरं षटक मार्गस्थ आहे अजून चेंडू शिल्लक आहेत 9 धावा झाल्या 36 म्हणून अजून 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे राऊंड विकेट लेफ्ट केला चेंडूला सोडून दिलं पाहिलं इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी पंचांनी शानू कुरेशी सरांनी आणि हा चेंडू अवांतर घोषित झाला स्वैर मारा बघा नशीब साथ देते आणि अवांतर धाव मिळते स्पारसपूर्ण आमने संघाला धावसंख्या 37 जाऊन ठेपली आहे 3 चेंडू फक्त झालेत या 3 चेंडूमध्ये सर 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 13 धावा अजून येणं गरजेचं आहे परस्पर सामने संघाला ओहो आत्ता मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाजाला टाळ्या मिळतात कौतुकाची दाद मिळते गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतो पांडुरंग 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 पूर्ण मैदान करत असताना कोसले संघाचे पाठीराखे नक्कीचा इथे मात्र हरीचा नाम जपत असेल पांडुरंग की नक्कीचा इथे मात्र मी चांगली गोलंदाजी इथे मात्र समाप्त करेल परंतु पुन्हा एकदा दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते या कारण वारंवार इथे मात्र स्वीर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात पांडुरंगच्या या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला नक्की 14 धावा टोकल्या नक्कीच कार्यसर तुम्ही म्हटलं की नक्कीच या षटकामध्ये 20 किंवा 22 धावा जर आल्या तर नक्कीच पारसपूर आम्ही संघ कमबॅक करू शकतो आणि अजूनही या षटकामध्ये आपण दोन चेंडूचा खेळ पाहणार आहोत 14 धावा आलेल्या आहेत या दोनमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा पारसपूर आम्ही संघाला एक संधी होऊ शकेल की तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता इथे मात्र वेस्ट टाइम फटका चेंडू हवेत आहे स्वतः गोलंदाज पांडुरंग चेंडू खाली जातोय हरीचं नाम जपत इथे मात्र चांगला जेल टिपतो या सत्यमला माघारी परतावं लागेल बाद होताना दिस इज मॅच टर्निंग विकेट सर मॅच टर्निंग विकेट डीजे कम ऑन डीजे दरम्यान या ठिकाणी सर्वांनी किसनजी तर्णिकाकांत इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे नक्कीच हा षटक झाल्यानंतर आपण तर्णिकाकांचं व्यासपीठावर सन्मान करणार आहोत एक चेंडू शिल्लक आहे नक्कीच आयोजकांना विनंती करते थोडा वेळ थांबायचा आपण कारण हा षटक पूर्ण झाल्यावर आपण तर्णिकाकांना इथे सन्मानित करणार आहोत लागणारा 5वा झटका पारसवड आमने संघाला एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावा शेवटचं चेंडू असेल या षटकातील पांडुरंग नक्कीच पुन्हा एकदा राऊंड द विकेटने नक्कीच मारा करतो या परत फलंदाज मात्र इथे मात्र पूर्णपणे बीट होत असताना नक्की चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि त्याच मुले पाहतो की कोणतंही कनेक्शन मात्र त्या ठिकाणी झालं नाही तर शेवटचं षटक आपण पाहणार आहोत
आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला या ठिकाणी तर नक्कीच या पारसपट आमने संघाला धाबांची आवश्यकता आहे. तेवीस धाबांची गरज. तर नक्कीच मी सागर जाधव यांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण सन्मानित किसनजी तळणी काकांना आपण सन्मानित करायचं आहे. सागर जाधव या आपण मीनाक्षी स्फोट गांधी संघाचे कोच आहेत. त्यांच्या शुभ असते आपण बीस संघाचे कोच आहेत, हरकत नाही. परंतु त्यांची प्रगती होईल त्यात काही शंका नाही, कारण आज त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. त्या तणी काकांना नक्कीच आपण व्यासपीठावर सन्मानित करतो या. सागरजी जाधव यांच्या शुभ असते. उपदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून मोमेंट देऊन नक्कीच आपण त्यांना सन्मानित करतोय. तर थोडस बिझी शेड्यूल असल्या कारणाने आमच्यापासून नक्कीच सन्माननीय कुणबीशेणा तालुका अध्यक्ष भगवानजी सांबरे साहेब नक्कीच आमच्यापासून रजा घेत आहेत. आणि विनंती असेल की तुम्ही बक्षीत वितरण सोहळ्याला इथे मात्र उपस्थित राहणार असं मी नक्की तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देते. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल नक्की तुमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तर सहा चेंडू तेवीस धाबांची गरज. काय वाटते कार्वे सर तुम्हाला, कोणत्या संघाचं वर्चस्व इथे मला या षटकामध्ये पाहायला मिळेल? पहिला चेंडू सर महत्वाचा आहे. या चेंडूमध्ये एक मोठा फटका अपेक्षित होता, परंतु चेंडू आला नंतर कार्पेट जातो, मिस फिल्डिंग झालं त्या ठिकाणी आणि पाहता पाहता दोन धावा पूर्ण झाल्या. सर लास्ट ओव्हरमधले दोन चेंडू जे होते ना हे महत्वाचे होते, आणि जी विकेटचं पतन झालं सत्यम दळवीचं बघा मैदानामध्ये अजून एक धाव मिळाली, म्हणजे तीन धावा इथे अधोरेखित केल्या जातील आमचे नितीन मागे यांच्या सुंदर लेखणीमधून. धावसंख्या जाऊन पोचली नितीन 41. आता 20 धावांची गरज आहे पाच चेंडूंमध्ये सर, म्हणजेच 5 × 4 = 20. हो नक्कीच तुम्हाला नक्कीच पाच चेंडूमध्ये 20 धावा जोडायच्या आहेत, म्हणजे नक्कीच तुम्हाला या चेंडूवर मोठा फटका खूपच गरजेचा आहे. कुठेतरी चुका झाल्या पहिल्या चेंडूवर, कारण नक्कीच तीन धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. आपण जर खेळपट्टीवर पाहिले तर दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात, नवतीत फलंदाज आहेत. किरणकडे क्षमता आहे, ऋषीकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु पाहूया या अंतिम सामन्यामध्ये अंतिम या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक करतोय, चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय डीप फाइन लेग सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऋषीच्या बॅट मधून एक लाजबाब फटका बघितला, पण हुकचा जागा बनली, स्वतःला पोझिशन मध्ये घेतलं, चेंडूच्या गतीचा वापर केला आणि फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट स्मॅश केलं लॉंग लेग आणि फ्रँकच्या मध्ये चार धावांसाठी. परंतु सर सत्यम जर अजून मैदानामध्ये असताना सर चित्त थोडंसं बदललेलं असतं, परंतु सामना अजून संपलेला नाहीये सांगत असताना ऋषी की मी अजून मैदानामध्ये आहे चौकार लगावते. धावसंख्या जाऊन पोचली 45 वरती, येणारा चेंडू 6 धावांची गरज आहे, सॉरी 4 धावांची गरज 16 सर, सॉरी. नक्की कार्वे सर जर तर क्रिकेटमध्ये महत्व नाही, किरण सत्यम असता सत्यमने हे केलं असतं ते केलं असतं हे महत्वाचं आहे. आता मात्र ऋषी आणि किरण काय करतोय आपल्या संघासाठी हे फार महत्वाचं आहे. 4 चेंडू 16 धावींची गरज. येस 4 16 येस सर यु आर राईट सर ॲब्सोल्युटली. परंतु ती धुरा आता सांभाळतोय ऋषी आणि किरण. ऋषी ऑन स्ट्राईक इथे मात्र नक्की चेंडू थोडासा स्वेर आहे, निकित उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जाते. पंताची दुनियात समांतर वाईटचा इशारा आणि निकित स्वेर चेंडू आल्यानंतर आपण सुमित इंटरप्राइजेस स्टँडमध्ये पाहू शकता, प्रेक्षकमध्ये जल्लोष पाहायला मिळते. कारण अधिकच प्रेक्षक मला तरी असं वाटतं की पारसपोड आपले संघाचे पाठीराखे आहेत, कारण सत्यमने सुद्धा सांगितलं होतं की निकित या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आम्ही खूपच उत्कृष्ट होतो आणि जवळपास इथे मात्र आम्ही 12 वाजल्यापासून मात्र उपस्थित होतो हा सामना केल्यासाठी. ठीक आहे सामना संपलेला नाही, पण कॅमेरामॅनला विनंती असेल की मध्ये मध्ये सुमित एंटरप्राईज स्टँड पण दाखवावा आमच्या स्क्रीनवरती. जो जल्लोष सुरू आहे प्रेक्षकांचा तो सुद्धा पाहायचा आहे. 4 चेंडू मैदानामध्ये शिल्लक 15 धावांची गरज, माफ करा कारण एक वाईड आलंय. यावेळेला चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट स्वेलेच्या दिशेने आणि मिस फिल्डिंग झालं. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय, जीवाच्या आकांताने ते प्रयत्न करतायत ऋषी आणि त्याला सुरेख साथ देतोय किरण. धावसंख्या 2 पुढे सरकते, धावा आहेत 48 ऑन द बोर्ड. 61 धावांचं लक्ष, म्हणजे अजून 13 धावांची गरज सर 3 चेंडूंमध्ये. 3-13 कोण कोणाचे वाजवेल या चेंडूनंतर त्याचं उत्तर सापडेल कदाचित, पण तो सामना अजून समाप्त झाला नाहीये. सामना अजून क्लोज होऊ लागलाय, ओपन होत नाहीये, कुठल्याही बाजूला झुकला नाहीये, दोलायमान स्थितीमध्ये सामना सुरू आहे. हो नक्की बंद लिफाफामध्ये हा सामना कैद आहे. खूपच चांगला फटका आहे इथे मात्र ऑफ साईडला, परंतु या ठिकाणी पाहूया इथे मात्र पंच काय डिसिजन देत आहेत. नक्की चेंडूला मात्र चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. डिपेश टाकाऊच्या दिशेने मात्र चांगला झेल टिपला जातोय
आणि मात्र लागणारा सहावा झटका पारसपुर आमने संघाला। खूप छान झेल टिपला सर, इनसाइड आउटचा एक चांगला फटका पाहिला आपण, चांगलं एलिव्हेशन होतं पण तो गॅप सर्च्युलेशन जमलं नाही फलंदाजाला आणि आता टर्न झाली मॅच मी म्हणू शकतो कोसले संघाकडे, झुकतोय सामना, आता ओपन झाला सामना, खुला झाला, कारण दोन चेंडू शिल्लक आहेत, धावांची गरज आहे 15 13 धावांची गरज आहे, 13 एक्स्ट्रीमली सॉरी। इथे मात्र निकिता सरळ बॅट लॉफ करतोय, चेंडू जातोय निकिता डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत निकिता क्षेत्रक्षी इथे मात्र निकिता चेंडूला उचलून फेकतोय, तत्पुरती मात्र निकिता सिंगल येते आणि आता मात्र निकिता विजयाकडे मात्र वाटचाल करतोय या ठिकाणी एम डी स्पोर्ट कोसले संघ, खूपच चांगला क्रिकेट या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। निकिता विजयाचा शिल्पकार मी एकच म्हणेन की महेंद्रची जी इनिंग्स पाहायला मिळाली आउटस्टँडिंग जॉब त्याने मात्र स्वीकारला आपल्या संघासाठी, धावांचा निकिता तिथे मात्र पाऊस पडला, तर चला लगेच आपण खेळ सुरू करायचा, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज। कोसले संघ एका चेंडूवर 12 धाब्यांची गरज आहे, सर आता कदाचित प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली असेल, समजा हा चेंडू नो झाला आणि षटकार झाला तर अशा चर्चेला उधाण आलं असेल। हो नक्कीच नक्कीच, क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या सुद्धा भविष्यवाणी केल्या जात आहे, परंतु इथे मात्र लिगल डिलिव्हरी आहे, चेंडू हवेत, दोन्ही क्षेत्रक्षामध्ये टक्कर पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र शेवटच्या श्रेणीमध्ये धरतीला दान झाला, सीमरेषेकडे चेंडू जातोय, परंतु या सामन्यावर विजय मात्र प्राप्त केलाय एम डी स्पोर्ट कोसले संघाने, अनेक अनेक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक पारसपट आमने संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झाला, चांगला क्रिकेट तुम्ही प्रस्थापित केलं, तुमचा मी नक्कीच आभार व्यक्त करतोय। आणि आता मात्र जाऊया आपण सामनावीर पुरस्काराकडे, ज्याने 10 चेंडूमध्ये एक विस्फोट केली साकारली, तब्बल 28 धावा पाहायला मिळाल्या, 4 षटकारच्या सहाय्याने सिक्सर हॅट्रिक सुद्धा त्याच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळाली आणि तोच ठरतोय एम डी स्पोर्ट कोसले संघाचा महेंद्र। निकिता महेंद्रला विनंती असेल की आपण व्यासपीठावर या सन्मान स्वीकारण्यासाठी, खूपच चांगली खेळी तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाली आणि इथे मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, हस्तांदोलन केला जात आहे, एक चांगली संकल्पना पीटीसी क्रिकेटमध्ये देखील चांगलं वळण देण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। मीनाक्षी स्पोर्ट कांदली आणि राहुलजी चंदे यांच्या माध्यमातून तर जय सावरदेव किरुली संघाला सुद्धा विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे, जास्त विलंब करू नका। तर प्रथमतः आपण नक्कीच महेंद्रला आपण व्यासपीठावर सन्मानित करत आहोत, दिग्गज मंडळ इथे मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या सुभाष आपण नक्कीच या ठिकाणी हे पार्थिक देणार आहोत। मी प्रथमतः प्रल्हादजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक आपण नक्कीच या ठिकाणी खेळाडूस परिधान करणार आहोत। त्यानंतर सन्माननीय पद्मनजी पाटील साहेबांना विनंती करतो, या हँके आणि डिस्काउंट व्हाउचर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करूया। त्यानंतर तुकारामजी घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण शीतभेट देणार आहोत। त्यानंतर मिस्टर ऋतिक दळवी आरडी लॉन्च यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर देत आहोत। आरडी लॉन्च नक्कीच नामस्मरण केल्यानंतर थोडस स्वीट हास्य ऋतिकच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं आणि त्यानंतर अभिनव पाटील उर्फ पिटोंच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफी देत आहोत। मारुतीची शेलार विनंती करतोय आपण स्वीट बॉक्स द्यायचा आहे। मिस्टर गिरीश जाधव आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कुकीज आपण देणार आहोत। त्यानंतर सुभाजी दळवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हेअर वॅक्स इथे मात्र देऊया आणि त्यानंतर तरणी काका विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे केक पेस्टी देणार आहोत। तर मी अभिनव पाटील यांना विनंती करतो, या मित्रांनो महेंद्रच्या बॅटमध्ये आपला सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळाली, सन्माननीय मुशुटी नाचन साहेबांच्या वतीने नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालं होतं आणि त्यानंतर राहुलजी चंदे याचकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं होतं आणि त्यानंतर मिस्टर सतीश चंदे याचकडं 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं होतं। तर नक्कीच मी अभिनव पाटील यांना विनंती करतो आपण हे 2000 रुपयाचं कॅश प्राईज महेंद्रला आपण देणार आहोत। खूपच चांगले बॅटिंग, वेल प्लेड अँड वेल बॅट महेंद्र, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर जाऊया मित्रांनो आपण पुढील सामन्याकडे, किरोळी संघ आपण लगेच क्षेत्रक्षेत्र सजवायचा आहे जेणेकरून नक्कीच आमचा जो आजचा शेड्यूल जो आहे तो नक्कीच आम्हाला पूर्ण करता येईल। जय सावरदेव किरोळी विरुद्ध कार्तिक स्फोट आतकोले या दोन संघामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळेल।